राम राम मंडळी, आमची माती आमची माणसं मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मी आज तुम्हाला लो ब्लड प्रेशर, लो बीपी ह्याच्याबद्दल सांगणार आहे. बरेचदा लोक बीपी लो झाल्यामुळे अचानक असे चक्कर येऊन पडतात, त्यांना काही समजत नाही काय नाही. ज्यांचा बीपी लो होतो त्यांना एकदम असं घाबरल्यासारखं, थकल्यासारखं, चक्कर येते, असं वाटतं की कुणीतरी आपल्याला धरावं आणि आधार द्यावा, कुठेतरी आधार शोधतं माणूस. अशा टायमाला काय करायचं तर मी तुम्हाला उपयोग सांगतो की ब्लड प्रेशर लो होणं ह्याच्यासाठी एक औषध चांगलं आहे, ते म्हणजे बेलपत्र, बेलाची पानं. ही बेलाची पानं जर का दररोज तुम्ही दोन दोन देठ, म्हणजे एका देठाला तीन पानं असतील अशी दोन देठ सकाळ संध्याकाळ जर खाताय, तर तुमचा हाय ब्लड प्रेशर असू द्या किंवा लो ब्लड प्रेशर असू द्या, त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला आराम पडणार. आता काय काय जणांकडे बेलपत्र नसतात, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला अजून एक उपाय सांगतो. काय करायचं, लोणी असतं बघा आपल्याकडं, लोणी म्हणजे घरी बनवलेलं लोणी, पांढरं शुद्ध शुभ्र असं लोणी, ते लोणी घ्यायचं एक दोन चमचे किंवा एक चमचा, तुम्हाला जेवढं भेटेल तेवढं घ्या. त्याच्यामध्ये खडीसाखर एक चमचा घ्या, खडीसाखर चांगली असावी आणि ती आपली साखर टाकायची नाही, खडीसाखर असावी. ते त्यांचं पूर्ण एकदम मिश्रण चांगलं करायचं आणि ते मिश्रण तुम्ही दिवसातून एकदा दररोज खायचं, ह्याच्यामुळं तुमचा जो लो बीपी आहे, कमी झालेला ब्लड प्रेशर, त्याच्यामध्ये चांगला फायदा होणार. आता कधी कधी काय काय जण म्हणतात की आम्हाला फास्ट असा रिझल्ट यायसाठी काय करायला पाहिजे, तर फास्ट रिझल्ट येण्यासाठी सुद्धा मी तुम्हाला एक उपाय सांगतो असा की त्याच्यामुळे तुम्हाला चांगला आराम पण पडेल आणि तुम्हाला एकदम बरं वाटेल. काय करायचं, एक चिमूटभर मीठ घ्यायचं आणि एक कपभर पाण्यात ते टाकायचं, चिमूटभर मीठ, आणि ते चांगलं विरघळून द्यायचं आणि ते पाणी प्यायचं. त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला एक तात्काळ आराम पडेल, एकदम बरं वाटायला चालू होईल. मित्रांनो, ही अशी माहिती आहे. माहिती आवडली असेल तर जरूर लाईक करा. धन्यवाद.